इतिहासाच्या पानात आपल्या क्रौर्यानं खलनायक बनलेल्यांच्या उदात्तीकरणाची आपल्या राजकीय नेत्यांमध्ये जणू स्पर्धा लागली. स्वराज्यावर चाल करून आलेल्या संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणाऱ्या हजारो मंदिरं पाडणाऱ्या औरंगजेबाबद्दल इतका पुळका का? आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता असं म्हणत जे वक्तव्य केलं ते वादाच्या भोऱ्यात सापडलं. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं, बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचं आहे ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मैदानात उतरलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तर औरंगजेबाला चक्क औरंगजेब जी असं संबोधलं. की जितेंद्र आव्हाड छोटी प्रसिद्धी लेने के लिए छोटी प्रसिद्धी. जितेंद्र आव्हाड स्टंटबाज आदमी, नौटंकी है, हर उसके हर बयान पे नौटंकी होती. अभी औरंगजेब जी को वो क्रूर नहीं मानते. इधर राधे राधे कहने वाले पे गुनाह दाखिल. असाच काहीसा प्रकार काही वर्षांपूर्वी काँग्रेस से नेते दिग्विजय सिंह यांनी केला. त्यांनी तर क्रूर कर्मा ओसामा बिन लादिनला चक्क ओसामा जी असं संबोधलं. पाकिस्तान के मिलिट अकेडमी के 100 गज दूर पर ये ओसामा जी जो है कई वर्षों से रह रहे थे. पाकिस्तान आर्मी क्या कर रही थी और पाकिस्तान सरकार क्या कर रही थी उस पर आज प्रश्न चिन्ह लगता है. इतिहासाची पानं ज्यांच्या क्रौर्यानं लालेलाल झाली अशा क्रूर कर्मांबद्दल आदर आणि सन्मान का हा प्रश्न आहे. यात कुणीच मागे नाहीये हे विशेष. त्यामुळे आपले नेते यापुढे तरी किमान विचार करून बोलतील अशी अपेक्षा बाळगूया.